अशा प्रकारची विहीर आहे गाडलेली. बर, हा हा. पाच दगडाच्या वर दगड बसत नव्हता रोज तयार केलेला. बर, त्या झाडाखाली तयार करायची गडून. होय. आणि इथं थराला बसू त्या रोज फक्त पाचच दगड बसायचे. रोज पाच पुढे पुढे सव्वा दगड बसत नव्हता यांना. होय होय होय. आणि चार दोन बैल त्याला गाणीला असायची. होय. गाणीनं पूर्ण ही केलेली. चुना मळलेला आहे. सिमेंटचा अजिबात त्याला वापर केलेला नाही. सिमेंट अजिबात नाही, पूर्णपणे चुन्यामध्ये आहे. बरं, पूर्ण. तर अशा प्रकारची ही ऐतिहासिक विहीर आपल्याला प्राचीन विहीर म्हणता येईल याला. तर यार साहेबांची तर ज्यांना थोडस म्हणजे जुने संस्कृतीचे वारसे पाहण्याचा छंद आहे त्यांनी निश्चित केस तालुक्यातील बेलगाव या गावी यावं. एकदम अतिशय म्हणजे बांधकामाचा एकदम जबरदस्त असा जुन्या म्हणजे काळातलं जे हे होतं. कसली घडण? सजगुडी. 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 सजगुडी घडण. बाजरीसारखी. बोर बाजरीसारखी. हा, बारीक घडण आहे. हा, बारीक घडण. पाट घातलं तरी खरबूड लागत नाही. नाही, खरबूड लागत नाही. हो. आणि दिसायला एकदम. हा, सजगुरी घडण. हा हा हा. तर हे अशा प्रकारचं विहिरीचं हे बांधकाम एकदम पाहण्यासारखं आहे. हे निश्चित भेट द्यावी त्यांना आवड आहे त्यांनी. हे समोर काय म्हणजे इथं काय मोठं वगैरे असतील? बर बर बर. अरे बापरे. बर बर. होय होय होय. खरंय खरंय. ते तिकडे थरवण्याचे पाणी काय जायचं, इकडे काय जायचं. बर. लाकडं हा अडकवण्यासाठी. बर 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 बर. ही केले ती लाकडं त्याच्यात खवायची. होय. वरी धावपटी आडी आडीपटी मारायची, चाक दोन लावायची. बर बर. पहिले आधी मोठा होते साहेब. हा, पाणी आधी मोठी नव्हते समजा ह्या मोठं. हा हा हा. हे नाही करायचं. हा 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 हा. खरं 81 आली, 81 पर्यंत मोठ चालली. अरे बापरे. बर. 81 पर्यंत. हा हा. पूर्ण हे क्षेत्र.